भारतीय बौद्ध महासभा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव भव्य मिरवणूक व धम्म मेळावा शुक्रवार दिनांक 19 ऑक्टोबर 2018 संध्याकाळी ठीक 6 वाजता स्थळ क्रिकेट क्लब मैदान रेल्वे स्टेशन रोड अकोला. बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. तालुक्यातील पीक परिस्थिती बिकट झाल्याने शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी असे निवेदन बाळापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदार दीपक पुंडे यांना दिले आहे. गेल्या काही वर्षापासून तालुक्यात होत असलेल्या अनियमित पावसामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी बांधव यावर्षी सुद्धा पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. तरी शासनाने बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे, उडीद मूंग सोयाबीन ज्वारी खरेदी तत्काळ सुरू करावी, थकीत असलेले बोंडअळीचे पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावे, तसेच रब्बी हंगामासाठी गहू हरभरा बियाणे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर उपलब्ध करून द्यावे असे निवेदन आज बाळापूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महसूल विभागाला देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष शिवाजी म्हैसने, ज्ञानेश्वर माळी, दीपक धनोकार, सुरेश माळी, मनोज तायडे, इलियास बेग, विजय शेलार, कैलास हिवराळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. महावाईसाठी सुधीर कांबेकर, बाळापूर. कपाशीचं पीक 100% बुडालं आहे. उडीद मुगाची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा बाहेरच्या बाजारामध्ये भाव मिळत नाही आहे आणि त्यामुळे ही जी पिकाची परिस्थिती झाली आहे त्यामुळे वर्ष कसं काढावे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे हा तालुका दुष्काळग्रस्त शासनाने घोषित करावा आणि दुष्काळाच्या उपाययोजना तात्काळ करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट पद्धतीनं कशी करता येईल हा मुद्दा प्रामुख्यानं घ्यावा ही एक आमची मागणी आहे. त्यासोबतच एकीकडे मुख्यमंत्री आम्ही 12 तास शेतकऱ्यांना वीज देऊ अशी घोषणा परवा त्यांनी केली, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की 8 तासही सलग शेतकऱ्यांना वीज मिळत नाही हे वास्तव आहे. त्याचबरोबर बोंडळीची घोषणा करून बोंडळीचे पैसे या तालुक्यातल्या 75% शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेले नाहीत, ते सुद्धा शेतकऱ्यांना बोंडळीचे पैसे मिळाले पाहिजेत हे सुद्धा एक आमची मागणी आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या संबंधानं उडीद मूंग सोयाबीन ज्वारी खरेदी तत्काळ करून जे काही पडेल भावामध्ये शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे तो न विकता हमी भाव शासनानं आम्हाला मिळून द्यावा, त्याकरता तात्काळ खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारच्या मागण्या आम्ही माननीय तहसीलदारांना या